कृषी कायदा विरोधात आज भारत बंदला पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेला कात्रज दत्तनगर भारती विद्यापीठ आंबेगाव परिसरामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी मोटार बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक युवकांनी सहभाग नोंदवला. तसेच केंद्र शासनाने लागू केलेल्या कायदा मागे घ्या, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. तसेच केंद्र शासनाच्या या कृषी कायदा विरोधी निर्णयाविरोधात घोषणा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक संतोषभाऊ फरांदे, आंबेगावचे माजी सरपंच दीपक बेलदरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी युवा संवादशी बोलताना नगरसेवक युवराज बेलदरे म्हणाले, खरं तर गेल्या 20 ते 25 दिवसापासून जे दिल्ली या ठिकाणी संपूर्ण आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन चालू आहे, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज ज्या केंद्रात असलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांवरती विविध माध्यमातून त्या ठिकाणी अन्याय करायचं काम त्या ठिकाणी ते करतात. कुठल्याही शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी आज मिळत नाही आहे. आज जर आपण संपूर्ण देशात पाहिलं तर जवळजवळ 20 लाख शेतकरी आज दिल्लीमध्ये त्या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसापासून ठाण मानून त्या ठिकाणी, परंतु कुठलीही मागणी आज हे केंद्र सरकार, हे भाजप सरकार, हे हुकुमशाहीचं सरकार त्या ठिकाणी आज पूर्ण करू शकलेलं नाही आहे. आणि कुठल्याही प्रकारे आमच्या सर्व या शेतकरी बांधवांना न्याय देण्याचं काम हे सरकार करत नाही. त्यासाठी आज संपूर्ण देशामध्ये हा जो भारत बंद पुकारला आहे त्याच्यामुळं संपूर्ण संपूर्ण देशामधील जे काही विरोधी पक्ष आहे त्या ठिकाणी सर्वांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या बंदामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहे. आम्ही एक लोकशाही मार्गाने या ठिकाणी हे आंदोलन करतो आहे. या सरकारचा पूर्णपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांवरती अन्याय करण्या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आहे. आणि हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. केंद्र सरकारने अतिशय जुलमी पद्धतीने, जसं इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने निजामशाहीच्या काळामध्ये अन्याय होता शेतकऱ्यांवर, त्या प्रकारेच आत्ता या ठिकाणी या केंद्र सरकारने, मोदी सरकारने शेतकरी बांधवांवर जो अन्याय केला आहे त्याच्या विरोधात जे पंजाब असेल, चंदीगड असेल, हरियाणा असेल, या विविध भागातील देशातून सर्व भागातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीनं, खडवासला मतदारसंघाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. गेल्या 10 ते 12 दिवसापासनं दिल्ली येथील सिंधू बॉर्डरवर पंजाब असतील, हिमाचल प्रदेश असेल किंवा हरियाणातील शेतकरी, जवळजवळ 1 कोटी शेतकरी आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. आमचा त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा आहे आणि सर्वांचा आम्ही मोदी सरकारचा जाहीर असा निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. शरद पवार जिंदाबाद. अजित दादा जिंदाबाद. सुप्रियाताई सुळे आगे बढो. हम तुम्हारे साथ है. महाविकास आघाडीचा विजय असो. महाविकास आघाडीचा विजय असो. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा विजय असो. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा विजय असो. मोदी सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. सरकार हाय हाय. मोदी सरकार हाय हाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.